स्त्रियांची सर्वात मोठी कमकुवत बाजू कोणती आहे ज्यामुळे पुरुष त्यांना सहज फसवतात स्त्री ही भावना प्रदान असते म्हणजेच उदाहरणार्थ देते मी एक विधवा आहे सदन आहे मला दोन मुले आहेत मुठ्ठी आहेत सून आहे गेली वीस वर्ष मी माझ्या मुलांसोबत मजेत आयुष्य घालवत होते पण एकाकी आता मुले आपापल्या कामाला जातात संध्याकाळी ते आपापले फिरायला जातात आता येथे मी एकटी पडते मलाही वाटतंयच कोणीतरी आपल्याला मित्र असावा पण ती व्यक्ती माझा पैसा बघून मला फसवेल याची भीती वाटायची म्हणून मी विचार सोडून दिला पण मार्च दोन हजार वीसमध्ये कोरोना या पिएडमध्ये माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आल्याने मला समोरून विचारले त्या व्यक्तीला मी एकदाच बघितले होते पण त्याने मला इमोशनी फुल बनवले त्याची बायको त्याच्याशी नीट वागत नाही गेली सात आठ वर्ष मी टिफिन आणून जेवतो माझे कपडे स्वतः धुतो आणि बायको इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर मुलगा डॉक्टर त्याचा बॅकग्राऊंड चांगले असल्यामुळे मी पण हो म्हटले बरे मी त्याला त्याची फायनान्शियल कंडिशन विचारली नव्हती मला फक्त त्याची सोबत कंपनी पाहिजे होती कोरोना कोरोनामुळे आम्ही फेसबुक चॅटिंग दोन महिने करत होतो त्यात तो अतिशय रोमॅन्टिक नॉट वलगर बोलायचा त्यामुळे मलाही तो आवडू लागला ओवरऑल त्याचे सगळे चांगले पण तो सारखं आपला फोन बंद ठेवायचा त्यामुळे मी थोडी अलर्ट झाले मी विचारले तर म्हणायचं मला डिस्टर्ब नाही आवडत केलेले मी त्याच्या घरीही जाऊन आले गोरेगावला उन्नतनगरमध्ये त्यावेळी त्याने त्याच्या आईला आणि मुलाला त्याच्या बहिणीकडे पाठवून दिले घरात भाऊ बाहु, भाऊज पुतण्या होते पण सगळे गप्प नंतर मी त्याची ही गोष्ट माझ्या रिटायर्ड कमिशनर काकांना सांगितली त्यांना नाव सांगितल्यावर ते काका म्हणाले हा विधवा बायकांना फसवतो त्याच्या प्रॉपर्टी हडपतो त्याच्या नावावर पोलीस स्टेशनला केसेस आहेत मी त्याला हे विचारल्यावर त्याने मला ब्लॉक करून टाकले वाद ही जला खूप लिहू शकते अजून पण मी खूप दुखावले गेले रडले माझ्या घरात सगळे डिस्टर्ब झाले होते पण माझ्या मित्र मैत्रिणींनी मला खूप सावरण्यास मदत केली हे मी जे काही लिहिले ते अगदी खरे आहे सत्य आहे मला खूप मानसिक त्रास झाला शेवटी मी देवावर सोडून दिले मी कान पकडले त्याच्या पुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही सगळे पुरुष वाईट नसतात पण माणसे ओळखता आली पाहिजेत मला कोणालाही दुखवायचे नाही येते फक्त फक्त कोणी माझ्यासारखे इमोशनल फुल होऊ नका विशरवर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत